अर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आज बिग बॉसच्या घरात काय चाललं आहे ते पाहणार आहोत. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूया आपण आता काल भाऊच्या धक्क्यावर, म्हणजे ह्या भाऊच्या धक्क्यावर कालच्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहुणे कलाकार आले होते. एक राखी सावंत, एक अनिल थत्ते आणि बिचुकले. ज्यावेळेला हे एक एक जण करून आले त्यावेळेला निकीची जास्त स्तुती करत होते. निकीला एकदम छानच बोलत होते. हे का बरं असं असेल? कारण तिचा बिग बॉसच्या इथे कॉन्ट्रॅक्ट झालेला होता. माझ्याबद्दल चांगलंच बोलायचं आणि मलाच विनर बनवायचं असं कॉन्ट्रॅक्ट होता. तर काल बिचुकले आले तरीसुद्धा निकी इतकं घाणेरडं वागत होती. बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही तर पाहिलेलंच आहे, तरीसुद्धा तिचं इतकं कौतुक करत होते. त्यानंतर राखी सावंत आले, त्यानंतर अनिल थत्ते आले. दोघांनी सुद्धा निकीचं एवढं कौतुक केलं की बोलत होते तुझ्याशिवाय बिग बॉस नाही आणि तुझ्याशिवाय या घरामध्ये काहीच अर्थ नाही, तू नसतीस तर बिग बॉस चाललंच नसतं असं तसं बोललं. मला सांगा एवढं निकी वाईट वागूनसुद्धा सगळ्या दिवशी एवढी चांगली कसं काय इमेज तिची? बापरे, बिग बॉसचं हे सत्य अजूनही कोणाला माहिती नाही आणि कोणाच्या लक्षात आले की नाही काय माहिती. तिघंजणं काल पाहुणे आले होते घरामध्ये, निकीच्या विषयी चांगलंच बोलत होते. तो नाही तर बिग बॉस नाही असं बोलले तिघंजणं. तर यावरनं समजते आम्ही काय बिग बॉस बघायचं का नाही आणि निकीच्या शिवाय ऐकायच्या. अख्खा बिग बॉस आम्ही निकीच्या शिवाय आहे ते ऐकलं असं असतो का तुमचा बिग बॉस? असं नाही आहे. पूर्ण सगळ्या लोकांना तुम्ही चांगलं समजा. निकी ही गोष्ट अशी की ती पहिला बिग बॉस खेळून आली आहे म्हणून तिला सगळं माहिती आहे. पण तुम्ही तिचे सगळे आरेरावे पोटात घातले, जे काय बोलले ते पोटात घातलं. आम्ही तिचं कौतुक केलं, आपल्याला तर अजिबात पटलेलं नाही आहे आणि सगळंच हे उलटच चाललेलं आहे. असं काही नाही, सत्य सगळंच लपून ठेवलेलं आहे बिग बॉसने, ते तुमच्या लक्षात आलेलं नाही आहे. तर बिग बॉस बघू का नाही बघावं असं झालेलं आहे बिग बॉसच्या घरामध्ये.